विद्यार्थी मित्रांनो, आज वर्ग 10वी स्टेट बोर्ड SSC बोर्डचा पेपर आहे, त्याबद्दल विद्यार्थ्यांना काही सूचना. 10वीची परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना माझ्याकडून आणि डीन्स क्लासेस रिसोर्ट यांच्याकडून परीक्षेच्या हार्दिक शुभेच्छा. आज 10वीचा मराठी माध्यम सेमी इंग्लिश माध्यमाचा पहिला पेपर, प्रथम भाषा मराठी. या परीक्षेसाठी काही संबंधित सूचना. चला तर आता बघूया परीक्षेच्या अगोदरच्या दिवशी आपण काय काय करतो. सर्वप्रथम पूर्ण प्रकरण न वाचता नोट्सची उजळणी करा. वर्षभर तुमचा अभ्यास झालेलाच आहे, त्याच्यामुळं पूर्ण प्रकरण वाचण्यावर भर देऊ नका. ज्या नोट्स काढलेले आहेत ना, त्याचे फक्त रिव्हिजन करायचे आहे आपल्याला. त्यानंतर दुसरा पॉईंट, त्या परीक्षेच्या काळाच्या संदर्भात नवीन काही वेगळा विषय वाचू नका, जो असेल तेवढाच वाचा. म्हणजे अवांतर वाचन टाळा. त्यानंतर जागरण टाळा, पूर्ण झोप घ्या. परीक्षेच्या काळात झोप ही खूप महत्त्वाची आहे, त्याच्यामुळं परीक्षेच्या काळात जागरण न करता झोप जेवढी अवश्य आहे तेवढी अवश्य झोप घ्या. परीक्षा सुरू असताना सकाळपासूनच शांत उत्साही एकदम फ्रेश राहा. आणि परीक्षेचे जास्त दडपण घेऊ नका, टेन्शन घेऊ नका. दडपणाने कोणताही पेपर सोपा जात नसतो. आणि त्यानंतर परीक्षेच्या अगोदरच्या दिवशी संध्याकाळी परीक्षेला लागणाऱ्या सर्व साहित्याची जमवाजमव करून ठेवा. तशी तेच त्याचप्रमाणे योग्य ठिकाणी ठेवा, जसे की कंपॉस, 2-3 पेन, पेन्सिल, स्केल, कपड्यांना इस्त्री वगैरे करून, बूट पॉलिश करून, सर्व साहित्य टकाटक करून व्यवस्थित परीक्षेसाठी तयारी करून ठेवा. आता आपण बघूया परीक्षेला निघताना काय काय करता येईल, काय काय करावं लागेल. बघा, परीक्षेला निघताना ह्या गोष्टीची अवश्य काळजी ठेवा. बघा, आवश्यक ते साहित्य काल आपण करून ठेवलेलं, ते साहित्य सोबत घ्या. ओळखपत्र, त्याची एखादी झेरॉक्स हवी तर काढून ठेवा. हॉल तिकीट, ओळखपत्र म्हणजे शाळेचं आयडेंटिटी कार्ड, हॉल तिकीट म्हणजे पेपरचं हॉल तिकीट, पेन किमान 2-3 पेन आपल्याकडे असायला हवेत, पेन्सिल, रुमाल, घड्याळ, पाण्याची बॉटल आणि गरजेनुसार काही पैसेसुद्धा सोबत घ्या. परीक्षेच्या काळात जेवणावर लक्ष देणं पण खूप महत्त्वाचं आहे, म्हणून परीक्षेच्या काळात एकदम हलका साधा आहार घ्यावा, जो आपण नेहमी घेत होतो. म्हणजे साधी पोळी भाजी, वरण भात व फुल जेवण न करता थोडीशी भूक शिल्लक ठेवा. आणि जास्त जेवण केलं तर परीक्षेत झोप येईल. महत्त्वाचं म्हणजे घरापासून शाळेचा रस्ता याचा ट्रॅफिकचा विचार करून आपण योग्य वेळेतच निघायला पाहिजे, कारण की मध्ये ट्रॅफिक असणार नसणार आपल्याला वेळ लागेल. आणि आपल्याला हे लक्षात ठेवायचं की परीक्षेच्या अगोदर जवळपास अर्धा तास सेंटरवर पोहोचायचं आहे, त्यामुळे जास्त लवकरही निघायचं नाही. जर तुम्ही सायकलनी सेंटरवर जात असाल तर रुमाल वगैरे टोपी सोबत घ्यावे. आणि जर मोटरसायकलने जात असाल तर हेल्मेट अवश्य वापरावं. परीक्षेच्या पहिल्या दिवशी शक्य जर असेल तर पॅरेंट्सला जर सोबत घेऊन पेपर सेंटरवर जाता आलं, पॅरेंट्सला सोबत न्यायचं, म्हणजे आपल्या मागं त्याला कॉन्फिडन्स राहते पेपर सोडवण्यासाठी. विद्यार्थी मित्रांनो, ह्या होत्या काही टिप्स परीक्षेच्या अगोदरच्या दिवशी आणि परीक्षेला निघताना. आपण नंतर बघणार आहोत की पेपर सोडवताना किंवा सेंटरवर कशा कशा प्रकारची काळजी घेता येईल.